ही योजना, या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हात वर केले होते, काही लोकांच्या काही महिलांचे माझ्या बहिणींचे हात खाली होते, तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते। हा शब्द मुख्यमंत्र्यांचा आहे, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे। आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील। काही लोकांचं काही अडचणी असतील, काही आधार लिंक आधार सीडिंग राहिलं असेल, त्यांना देखील पैसे मिळतील। 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे, परंतु 31 ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बाळगा। आता रक्षाबंधन किंवा भाऊबीजेला ओवाळणी मिळणार नाही, तर दर महिन्याला 1500 रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे, हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की 1500 रुपये मला 15 ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या, काय त्यांचा ज्या काय भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदही होता, डोळ्यात अश्रू देखील पाहिले। आणि म्हणून विरोधकांसाठी ही 1500 ची रक्कम किरकोळ असेल, कारण त्यांना गरिबीशी काय देणं घेणं नाही, गरिबीचे चटके त्यांनी सोसलेले नाहीत। हम दो हमारो दो एवढंच ज्यांना कळतं त्यांना 1500 ची काय किंमत कळणार नाही। पण माझ्या बहिणींनो, या 1500 रुपयांची किंमत काय असते तुम्हाला माहीत आहे, आणि मी आपल्याला सांगतो खऱ्या अर्थाने मला आज याचं समाधान आहे की आनंद आहे। आम्ही अशा परिस्थितीतून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो, संघर्ष करून आलो, गोर गरिबीतून आलो, गरिबीचे चटके सोसलेले आहेत, गरिबी पाहिलेली आहे। पण आज मला आनंद आहे की या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझे दोन्ही उपमुख्यमंत्री साथीला आहेत, आणि या सर्व मंत्रिमंडळाच्या साथीने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करू शकलो याचं मला समाधान आनंद आहे। याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही आहे। जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आज मला होतोय, कारण माझ्या लाखो करोडो मायला भगिनी यांच्या खात्यात पैसे जात आहेत। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो, मी काल माहिती घेतली, काही बहिणींच्या खात्यात 100-150 रुपये होते, काही बहिणींच्या खात्यात 1 रुपया होता, आता हे 3000 मिळाल्यामुळे 3001 रुपया एवढी मोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली, हे समाधान आहे, हे समाधान आहे। आणि म्हणून स्त्री आई बहीण स्वतःसाठी जगत नसते, दुसऱ्यासाठी जगत असते, आपल्या परिवारासाठी जगत असते, त्यागाचं प्रतीक आहे, त्यागाचं मृत्यूमंत उदाहरण आहे। आणि म्हणून लेकरानं म्हटलं भूक लागली तर ती स्वतःच्या ताटातली भाकरी त्याच्या ताटात टाकते आणि तांब्यावर पाणी पिऊन स्वतःची भूक मारते, हे आईचं काम आहे, हे माझ्या बहिणीचं काम आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की अनेक प्रसंग आयुष्यामध्ये जीवनामध्ये प्रत्येकाच्या आले असतील, आणि म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता काही लोक म्हणतात की आम्ही असं करू तसं करू, अरे 50-60 वर्ष तुमचं सरकार होतं, 1 रुपया तरी बहिणीच्या खात्यात टाकला, 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, 1 रुपया तरी तुम्ही टाकला बहिणीच्या खात्यावर। आज राजीव गांधी म्हणत होते, त्यांनी मी नाही म्हणत, आज 3000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतात, मध्ये आडता नाही, एजंट नाही, बिचौलिया नाही, कोणी नाही, हे काँग्रेसचं सरकार असतं तर तुमच्या खात्यात 15% फक्त आले असते, म्हणजे 450 रुपये। हे मी नाही म्हणत,
राजीव गांधी म्हणाले, एक रुपया जर दिला तर पैसेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोचतात, परंतु आमच्याकडे मोदी साहेबांनी डीबीटी केलं, आम्ही पण डीबीटी केलं, पूर्ण 3000 रुपये तुमच्या खात्यात आज जमा होतात, याचा आनंद आहे. आणि म्हणूनच कट कमिशन आणि करप्शन हे जे काय संस्कृती आहे, ही संस्कृती महायुतीची नाही आहे. आणि म्हणून 100% रक्कम ही तुमच्या खात्यात जमा होईल, एवढंच मी प्रसंगी आपल्याला सांगतो. मी एवढंच सांगतो, देव मंदिरात नाही, देव देवाऱ्यात नाही, देव माणसातच आहे यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, द्यायची दानत असेल तर पैसे कुठून येण्याचा प्रश्नच नाही आहे. आणि म्हणून आमच्याकडे नियत आहे, देण्याची दानत आहे. आणि म्हणूनच ही योजना आम्ही ही पुढे नेतोय. संत तुकडोजी महाराज म्हणाले, मनी नाही भाव, मने देवा मला पाव, देव अशांना भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हे देखील मी या ठिकाणी सांगतो, मनात भाव पाहिजे, मनात प्रेम पाहिजे तर सगळं करता येतो. आणि म्हणूनच तुम्हाला काही दीडशाने कोणी असतील सावत्र भाऊ, त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका. तुम्हाला एवढंच सांगतो, मी मगाशी म्हटलं की आपण आपल्या कामावर फोकस ठेवूया. ज्यांनी कुठे कुठे कोविडमध्ये देखील सोडलं नाही, तुमच्या पुण्यात देखील कोविड सेंटर उभं केलं, खोटे पेशंट दाखवले, खोटे डॉक्टर दाखवले, रुग्णांच्या तोंडची खिचडी पळवली, त्यांना तुमच्या तोंडचा घास हिरवायचा होता, तुमच्या तोंडचा घास हिरावून न्यायचा होता म्हणून कोर्टात गेले. तुम्हाला मी सांगतो, आनंदाचा शिदा दिवाळी दसरा गणपतीला आपण देतो, रवा मैदा साखर तेल डाळ काय मोठं देतो आम्ही, त्याच्या विरोधात पण कोर्टात गेले, म्हणजे कुठं फेडणारे पाप. आणि म्हणून अशा लोकांना आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. आपल्याला मी एवढंच सांगतो, मगाशी अजितदादांनी देखील म्हटलेलं, अजितदादा जे काय रोकटोक सांगत असतात, मी आपल्याला सांगतो, तुम्हाला आता आम्ही 1500 रुपये देतोय महिन्याला भाऊबीज, वर्षाला 18000 रुपये. ही योजना अशीच चालत राहणार आहे. उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले, सरकारची ताकद वाढली तर 1500 चे पावणे 2000 होतील, 1500 चे 2000 होतील. तुम्हाला सांगतो, तुम्ही बळ दिलं 2500 होतील. आणि त्याही पेक्षा दादा, तुम्ही बरोबर त्यांना सांगा, बरोबर हिशोब पैशाचं मॅट्रिक, मला काय, मला सांगायचं आणि तुमच्याकडून करून घ्यायचंय. 2500 चे 3000 होतील. आणि सरकारची ताकद वाढली, आर्थिक बळ, कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे. आणि आम्हाला तुम्हाला देताना 3000 पेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही. आणि माझ्या भावांना देखील सांगतो, माझे भाऊ जे लाडके भाऊ आहेत, मला वाटले लाडक्या बहिणीच्या खाली ते जे काही लपून घेतली गेली स्कीम लाडक्या भावाची, पण त्याच्यावर पण काम चालू आहे. त्याच्यावर पण अनेक आपल्या लाडक्या भावांना, आणि त्याच्यामध्ये छोट्या बहिणी पण आहेत, त्यांना देखील अप्रेंटिसशिपचे अपॉइंटमेंट लेटर 6000 8000 10000 रुपये. ही देशातलं पहिलं राज्य आहे अशा प्रकारची योजना राबवणार. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगतो, आमच्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला पाहायचा, हेच आमचं स्वप्न आहे. मोदीजींची एक लखपती दीदी योजना आहे. आणि राज्यात देखील आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं, आपल्याला सक्षम करण्याचं, आपल्याला आत्मनिर्भर करण्याचं आणि आपल्याला आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो,
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विरोधकांना वाटते भीती, माझ्या बहिणींनो काळजी करू नका, तुमच्या सोबत आहे महायुती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।